हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची चर्चा जोरदार धरलेली असतानाच इंदापूरमधील शरद पवार गटाचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत. आयात उमेदवाराला संधी देऊ नका अशी मागणी कार्यकर्ते शरद पवारांना करणार आहेत. पुढच्या काही वेळात शरद पवार त्यांच्याशी संवाद साधतील. बारामतीमधील गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी झालेली पाहायला मिळते. या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे जयदीप भगतना. इंदापुरातून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा जोर धरत असतानाच इंदापुरातील कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी आलेले आहेत. आपण बघू शकता मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे इच्छुक आहेत आणि आयात उमेदवाराला संधी देऊ नका अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे आणि ती मागणी शरद पवारांपुढे मांडणार आहेत. आपण बघू शकतो हे कार्यकर्ते इंदापूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. या ठिकाणी प्रवीण माने असतील किंवा आप्पासाहेब जगदाळे असतील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर इंदापूरची जी जागा आहे ती आता सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. खरं तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार त्या ठिकाणी दत्तात्रय भरणे आहेत आणि हर्षवर्धन पाटील निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत. त्याच्यामुळं ही जी इंदापूरची जागा आहे ती दत्तात्रय भरणे यांना जाऊ शकते. त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील जे आहेत ते तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा जोर धरत असताना हे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि शरद पवारांपुढे आपलं म्हणणं मांडणार आहेत की आप्पासाहेब जगदाळे असतील किंवा प्रवीण माने असतील यांना उमेदवारीची संधी द्या, मात्र आयात उमेदवाराला जी आहे ती संधी देऊ नका अशी जी आहे ती मागणी कार्यकर्ते करणार आहेत. त्याच्यामुळे शरद पवार काय यांच्याशी बोलतात किंवा यांना काय सांगतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. तेव्हा आता या कार्यकर्त्यांना शरद पवार काय नेमकं सांगतात, काय त्यांच्याशी संवाद होतो पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इंदापुरातील कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. इंदापुरामध्ये हर्षवर्धन पाटील हे आता कमळाची साथ सोडून हाती तुतारी घेणार अशी जोरदार चर्चा आहे. आपल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना देखील हर्षवर्धन पाटील यांनी देखील पितृपक्षानंतर आपण निवडणूक लढवण्यासंदर्भातला निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.